महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचाराचा जोर वाढला असून आज मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9:30 रामवाडी परिसर येथून प्रचार रॅलीला प्रारंभ करण्यात आला. ही प्रचार रॅली रामवाडी परिसर, मोरेमळा, हनुमानवाडी, प्रोफेसर कॉलनी, गंगापूर रोड, रामवाडी परिसर, शिवाजी चौक, टाकळी रोड, वडाळा रोड, पखाल रोड, खोडेनगर या ठिकाणावर मार्गक्रमण झाली. पदाधिकाऱ्यांमध्ये व परिसरातील नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळी श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष अजय बागुल, मामा राजवाडे, बाळासाहेब पाठक, शंभू बागुल, मनीषा एकरे, बाबा कोकणे, पप्पू टिळे, रवी साठे, युवराज पेखळे, छोटू पाटील, गोटू जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आज रामवाडी क्रांतीनगर, तळेनगर आणि मधुबन कॉलनी या परिसरामध्ये नाशिक मध्यचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतभाऊ गीते यांची प्रचार रॅली निघाली असून आपण बघितलं असेल तर प्रत्येक घराघरातून माता भगिनी आणि युवक वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांना आशीर्वाद देण्यासाठी येतोय. त्यांनी 40 वर्षात केलेलं काम आणि केलेला विकास याला जमातची बाजू धरता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी वसंतभाऊ निवडून आल्याशिवाय राहणार नाही, कारण हाच विषय संपूर्ण मतदारसंघात होत आहे. लोक उत्स्फूर्तने याच्यात भाग घेत आहे आणि 100% वसंतभाऊंचा विजय हा निश्चित आहे. महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या वतीने वसंतराव गीते यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि उमेदवारी मिळाल्यामुळे रामवाडी, हनुमानवाडी, आदर्शनगर हा जो परिसर आहे हा मध्य नाशिकमध्ये मोडत असल्याने आज आमच्या परिसरातून ही शिवसेनेची रॅलीचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून ह्या भागातील शिवसैनिकांना किंवा ह्या भागातील जनतेला आपला उमेदवार कोण आहे, आपला उमेदवार कसा आहे, आपला उमेदवार यानंतर भविष्यामध्ये काय काय देणार आहे या दृष्टिकोनातून ही रॅली आलेली आहे. आपले शिवसेनेचे उमेदवार वसंतभाऊ गीते यांचा हा दौरा चालू आहे. आपण जर बघत असाल तर अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिक उत्साहाने सगळ्यांनी बाहेर पडत आहे, वसंतभाऊंना शुभेच्छा देत आहे. निश्चितपणाने आपल्या सर्वांना खात्री आहे की वसंतभाऊंचा विजय हा सर्वात जास्ती मतांनी होईल आणि आपण सर्वजण वसंतभाऊच्या पाठीमागे एकजुटीने राहून सर्वांनी वसंतभाऊंना मदत करा एवढीच मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय श्री वसंतभाऊ गीते यांचा प्रचार दौरा रामवाडी, मोरेमळा या परिसरात चालू आहे. अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांचा त्यांना मिळत आहे. येत्या 20 तारखेला हा मतदार राजा वसंतभाऊला भरभरून मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देणार आहे आणि वसंतभाऊ हे नाशिकमध्ये ह्या पूर्ण उत्तर महाराष्ट्रात मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे याची आम्हाला सर्वांना खात्री आहे व सर्व शिवसैनिक व सर्व महिला भगिनी या रॅलीमध्ये सामील आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक.